नमस्कार, मी सुरेश चिरडे, आपण पाहतात महाराष्ट्र 24 न्यूज। कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रस परिसराची दुरावस्था थांबवण्याचे नवीन संचालकासमोर मोठे आव्हान। पहिल्यात पावसात परिसरामध्ये चिखलाचे साम्राज्य, एकही रुपयाचे कर्ज नसल्याने कृषी उत्पन्न बाजार समिती दिग्रसचा नावलौकिक संपूर्ण यवतमाळ जिल्ह्यात आहे। त्यातच कृषी उत्पन्न बाजार समितीचा बैल बाजार आजही तग धरून आहे। परंतु कृषी उत्पन्न बाजार समितीचे कार्यालय ते धान्य लिलावाच्या ठिकाणची दुरावस्था, पहिल्याच पावसात झाल्याने धान्य शेडपर्यंत कसे जावे हा प्रश्न शेतकरी व व्यापारी यांना पडला आहे। विस्तीर्ण अशा मैदानात अनेक ठिकाणी पाणी साचून असून चिखलाचे साम्राज्य निर्माण झाले आहे। मुख्य शेडच्या बाजूला असलेले शेड हे कशाकरिता आहे हे आजपर्यंत कुणालाच समजले नाही। जिकडे पाहावे तिकडे विस्तीर्ण मैदानात पाण्याचे डबके व चिखल झाल्याने या मैदानाची दुरावस्था झाली आहे। तर आजही तग धरून असलेला बैल बाजाराची सुद्धा दुरावस्था झाली आहे। 14 संचालक निवडून आलेल्या महाविकास आघाडीच्या संचालकासमोर कृषी उत्पन्न बाजार समितीची दुरावस्था थांबविणे हे आद्य कर्तव्य आहे। तर विरोधक 4 संख्येने असलेले ह्या दुरावस्थेबद्दल काय करतील याकडे सहकार क्षेत्राचे लक्ष लागून आहे। मान्सूनचा दिग्रस तालुक्यामध्ये समाधानकारक पाऊस झाला। शेतकऱ्यांना बियाणे खरेदी करायची आहे, त्याकरिता शिल्लक असलेला शेतमाल शेतकरी वर्ग कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये विकायला आणतील तेव्हा ह्या दुरावस्थेचा परिणाम शेतकऱ्यावर व्हायला नको याची काळजी नवीन संचालक मंडळांनी घ्यावी अशी शेतकऱ्यांची अपेक्षा आहे। अफजल खान, ऋषिकेश हिरासह मी सुरेश चिरडे, महाराष्ट्र 24 न्यूज, दिग्रस, यवतमाळ। आमच्या पुढील बातम्याचे अपडेट पाहण्याकरिता आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवरती क्लिक करा। धन्यवाद।